श्री क्षेत्र ज्योतिबाची चैत्र यात्रा आज पार पडली. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातही श्री ज्योतिबाचं एक देऊळ आहे. चैत्र यात्रेच्या निमित्तानं कट्ट्यारूपी जमदग्नी आणि माता यमाई देवी यांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा या मंदिरात संपन्न झाला. दरम्यान कोल्हापुरातील ज्योतिबा रोडवरील श्री ज्योतिबा मंदिराच्या वतीनं पालखी सोहळा पार पडला. महाराष्ट्राचं कुलदैवत आणि दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा आज संपन्न झाली. कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर परिसरातील घाटी दरवाजाजवळच्या ज्योतिबा मंदिरात आज दिवसभर भाविकांनी मोठी हजेरी लावली. या मंदिरात आज कट्यारूपी जमदग्नी आणि माता यमाई देवी यांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा संपन्न झाला. केदार विजय ग्रंथाच्या 27व्या अध्यायात या विवाह सोहळ्याचं वर्णन आहे. या ज्योतिबा मंदिरात स्वयंभू एकवीरा यमाई देवीची पालखी भेटीला येते आणि त्याचवेळी हा सोहळा पार पडतो. यानंतर यमाई देवीला महिलांकडून सौभाग्य अलंकार अर्पण केले जातात. त्यानंतर देवीची आरती होते. पालखीमध्ये सरदारी रूपात विराजमान झालेले श्री ज्योतिबा आपल्या माता पित्यांचा हा विवाह सोहळा पाहत असतात अशी भावना असल्यानं श्री ज्योतिबाची आरती केली जाते. काही काळ पालखी श्री यमाई देवीसमोरील सदरेवर विसावते आणि त्यानंतर पालखी नगर प्रदक्षिणेसाठी रवाना होते. कट्यारूपी जमदग्नी आणि स्वयंभू एकवीरा यमाई देवीचा हा विवाह सोहळा पाहण्यासाठी भाविकांची चांगलीच गर्दी झाली होती. कोल्हापुरातील ज्योतिबा रोडवरील ज्योतिबा मंदिरातही चैत्र यात्रेनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. या मंदिराच्या वतीनं चैत्र यात्रेनिमित्त पालखी मिरवणूक काढण्यात येते. आज वाद्याच्या गजरात पालखी सोहळ्याला प्रारंभ झाला. ज्योतिबा रोड, भाऊसिंगजी रोड, बिंदू चौक या मार्गावरून पालखी मिरवणूक काढण्यात आली.